सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीच्या वतीने संविधान दिनापासून ते 25 डिसेंबर पर्यंत संविधान साक्षर ग्राम हा उपक्रम राबवण्यात येत आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टीच्या वतीने संविधान दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात संविधान दिनापासून ते 25 डिसेंबर पर्यंत संविधान साक्षर ग्राम हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्तानं औरंगाबाद येथील कच्चे घाटी आणि महालपिंपरी या गावात संविधान जागर प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशपत्रिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. यावेळी शालेय विद्यार्थी थोर महापुरुष यांचे वेशभूषा परिधान करून आले होते. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक लाल सरे आणि शालेय समिती अध्यक्ष सुलेमान शाह आणि अंगणवाडी सेविका रंजना खोडे यांना भारतीय संविधान ग्रंथभेट देण्यात आला. त्यानंतर बार्टीचे तालुका प्रतिनिधी रविकुमार कळसाईतकर यांनी पुढील महिन्यात राबविण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिर, कृषी विभागाच्या विविध योजना, युवकांना कौशल्य विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा आणि चमत्कार सादरीकरण, महिला सक्षमीकरण या आणि अशा विविध उपक्रमाविषयी रूपरेषा मांडली. हा कार्यक्रम बार्टीचे महासंचालक कैलास कंसे, मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, प्रकल्प अधिकारी योगेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. या कार्यक्रमासाठी महालपिंपरीचे सरपंच मंगलताई धुनावत, सुभाष अंभोरे, सखुबाई नाडे, ग्रामसेवक शिंदे, तलाठी सेवतेकर, सर्व शिक्षक वर्ग, ग्रामपंचायत सदस्य आणि बार्टीची टीम डॉक्टर स्नेहलता मगरे, रविकुमार कसाईतकर, सुषमा उके, पूनम कुमावत, सुभाष राठोड, विद्या दाभाडे, उमाकांत बोराडे, जयश्री भिसे, बारी जाधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग